हा तर ठीक आहे, आम्ही भी बघतोया की हे लोक किती अभ्यास करतात आणि किती भूक्या संग लढत्या. आता काय होणार बाबा? जा जा आपल्या बाबांजवळ जा. अरे हे का थांबवतील, हे तर अभ्यासाच समर्थन करतात. हे बघा कप्तान साहेब, परिस्थितीला समजा आणि काहीतरी असा निर्णय घ्या जो दोघांच्या बाजूने असेल. कोणाच्या बाजूने? तिला तर आहे निर्णय तुमच्या बाजूने. आता जा ठीक आहे. आई काय झालं, जिंकला का भीमा? अगं सांग ना काय झालं. तिकडं निर्णय अडकलाय आई. फसला म्हणजे? आज तर समजा ठीक होणार होत ना तिथं. वय पण शेटजी आणि चायवाला ना भीमासनी फशिवलंय, त्याच्यामुळे शाळेचे दरवाजे उघडे केले. पण आता तो निर्णय घेऊ शकत नाही की काय करावं. चल ओए जाणार जाणार शिकाय जाणार. अभ्यास की काम विचार करा, अभ्यास की काम विचार करा, अभ्यास की काम विचार करा, अभ्यास की काम विचार करा. बाबा आता काय करायचं, काय करायचं गुरुजी? हे बघ रामजी, विचार करू नका. कधी कधी वर्तमान आपल्याला भविष्याचं असं दृश्य दाखवतो की ते प्रत्यक्षात तेवढं भयावह नसतं. खरं तर आपण आजची परिस्थिती बघतोय, यांना आज नाही तर उद्या काम मिळवूनच जाईल. पण मुलं जर शिकायला आले नाहीत तर त्यांना विरोध करणाऱ्यांची हिंमत आणि ताकद खूप वाढेल. आणि इतक्या प्रयत्नानंतर एक दार उघडलंय ना, तर ते येणाऱ्या पिढीसाठी कायम संबंध होऊन जाईल. भीमबाळा शिकायचं. हो भीम तू जा शिकायला. भीम जा शिकायला. नीट बघ, तू स्वतःच्या अभ्यासासाठी या सगळ्यांना मारून टाकलं आणि मारून टाकलं यांच्या सगळ्या कुटुंबाला. तू अभ्यासाच्या हट्टापायी इतका अंधळा झालायस की पुस्तकांच्या जागी यांच्या सगळ्यांच्या प्रेतांना घेऊन तू विद्यालयात जाणार. ऐकलंय तुझे बाबा तुला योद्धा म्हणतात? योद्धा? अरे कसला योद्धा निघालास तू, ज्याने आपल्यासाठी आपल्या अभ्यासासाठी आपल्याच लोकांना मारून टाकलं. आता रोज रोज ज्यांच्या मृत्यूचा विजय पर्व आपल्या विद्यालयात प्रवेश करताना साजरा कर. मी तुला म्हटलं होतं ना भीमराव, काहीही होऊ दे, काहीही समस्या येऊ दे, विजय माझाच होणार. आता बघ मी जिंकलोय आणि तू हरला. हरलास तू भीमराव, हरलास.
ज्या अटीप्रमाणे आमसने शाळेत जायला दिलं गेलं ती अट एक डाग हाय व्यवस्थेवर. आणि गुरुजी म्हणतात की ज्ञान एक पांढऱ्या चादरीसारखं असतं ज्याच्यावरती डागाला कुठंच जागा नसती. आणि ऑफिसर साहेब तुमसने ठावाय समस्या काय आहे? समस्या ही आहे का तुमच्या संग आमच्या जातीचा कोणी ऑफिसर आला असता ना तर माझ्या शिक्षणाबरोबर यांच्या भुकेवरती पण बोललो असतो. पण तुम्ही आमच्या जातीचे नाही आहेत म्हणून तुमसने समजू भी नाही शकत. म्या या लढ्याला फक्त इतकंच समजत होतो की मला कशा भी प्रकार शाळेत प्रवेश करायचा आहे. पण खर तर ही लढाई लय मोठी आहे. आणि तसं बी प्रत्येक चांगल्या जागेचा दरवाजा आमच्या पाय बंद आहेत कारण अशा ठिकाणी शेटजी सारखं लोक आमसने आतमध्ये जाऊ देत नाही. नाहीतर अट्टींचे हद्द पार करून आमसने जावं लागत. बाबा म्हणतात की एका ठिकाणी आमसने कस तरी प्रवेश मिळून पण जाईल पण त्याच्या बदल्यात आमसने दुसऱ्या जागी त्रास दिला जाईल. अटी ठेवल्या जातील नाहीतर प्रतिबंध सहन करावं लागल. आणि तसं बी शिक्षणाशिवाय आम्हाला काम नाही मिळालं तर आपल्या मोर एक समस्या आहे की आपण काय निवडायला पाहिजे, भूक की पुस्तक. म्हणून आमसने बी असं तरस देऊ नका आणि आमच्याकडनं कुठली अनुचित मागणी नका करू. आणि प्रत्येक जागी आमचा वाटा असायला पाहिजे. जर प्रत्येक जागी आपला वाटा असेल तर प्रत्येक जागी आपल्याला समजून घेतलं जाईल. म्हणून आजपासून आपल्याकडनं कोणी काम नाही हिसकावणार आणि आपल्याला असं शाळेला जाण्यापासून नाही अडवणार. आणि अशा शासन व्यवस्थेचा एक माणूस येऊन अर्धी समस्या नाही ऐकणार. उलट आपल्याला प्रत्येक जागी चांगला उपाय मिळेल. आणि या पाय तुमसनी कायदा बनवाय पाहिजे म्हणजे शासन व्यवस्थेत आमचा भी वाटा असेल आणि समाज भी आमचे साथ द्यायला लागल. तू सांगितलं आणि आम्ही ऐकलं. तुझ्या वाट्याची जागा सोडून उठून जाणार? कायदा बनल तर कायद्याच्या भीतीने उठाल तुम्ही. तोवर तुमसनी आमच्या जागेवर नाही बसाय पाहिजे. जोवर आम्ही तुमच्या बरोबरचे नाही होत. हे मुला, तुझ्या जिभेला लगाम लाव. काय तू पागला सारखा बोलतोस? हिस्सा द्या, हिस्सा द्या. तू फक्त एवढंच सांग, शाळेत जायचंय की नाही, दॅट्स इट. कप्तान साहेब, पण जायला तर तुमच नाही पाहिजे, आपल्या सिनियर ऑफिसकडे. आणि भीमानं जे काही म्हणलं त्यावर विचार विनिमय करून कायदा बनवला पाहिजे. नाव तुम्ही तुमच्या मुलाला पाठवून द्या नवीन कानून बनवायला, जिथे त्याला हिस्सा सुद्धा मिळेल. जे बोलत आहेत त्याचा हक्क भी समदेशने मिळायला पाहिजे. लोकांमध्ये भेदभाव नाही केला पाहिजे. आणि मला ठाव आहे की तुमच्याकडनं ह्यो कायदा नाही बनणार, तवा म्या बनवणार. राष्ट्र संविधानाचा दूत शिल्पकार, समता आणि बंधुतेचा दूत सूत्रधार. आणि मला ठाव आहे की ह्यो बनवण्यासाठी मला लय शिकावं लागल, लायक बनावं लागल. आणि अभ्यास फक्त याच विद्यालयात नाही होत,
जर आज या विद्यालयात नाही गेलात ना तर आयुष्यभर लक्षात ठेवीन की एक दरवाजा माझ्या पाय बंद केला होता. आणि कष्ट करत राहीन की असं प्रत्येक दरवाजा माझ्यासारख्या प्रत्येक भीमा पाय अभिमानानं उघडला जाईल. आपण ह्यासनी इजवणार नाही तर आपण समधी लोक आपल्या आपल्या बरोबर एक एक जळत लाकूड मशाल बनवून आपल्या संग घरला घेऊन जायचं. आणि ह्याच आगीनं आपल्या घरची चूल पेटवणार. म्हणजे ही आशेची धग आपल्या समध्यांमध्ये आत्मविश्वासाची ज्योत बनून आपल्या भाकरीमध्ये सामील होऊन आपल्या नसामध्ये भरून जाईल. आणि ह्याच आगीनं आपल्या छातीवर आपलं घर बनवू. शेटजी, आज तुम्ही जिंकला पण ह्या प्रश्नाबरोबर की हरलं कोण? सप्ता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, सूत्रधार तूच सूत्रधार, राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार. समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, लेखणीस बनविलेस शस्त्रधारदार, भेदांवर देशावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया. शेटजी, आज भीमरावने गोष्ट तर मोठी सांगितली आहे. जोपर्यंत त्याच्या जातीचे लोक शासनाच्या प्रत्येक पावलाबरोबर देश चालवण्याच्या प्रत्येक क्षेत्रात भागीदार नाही होणार तोपर्यंत त्यांची अवस्था बदलणार नाही. काय हवं तुम्हाला गुरुजी? हो, त्या लोकांना आमच्या बरोबर उभं करू. अरे, त्यांच्या पूर्वजांची लायकी नव्हती आम्हाला नजर भिडवायची आणि ते आता आमच्याशी नजर भिडवणार? काहीच अभ्यास केला नाहीये तुम्ही. आपल्या पुस्तकामध्ये सरळ सरळ लिहिलंय त्यांचा लगाम कसा धरून ठेवायचा आहे आणि तेच करत आलो होत आजपर्यंत. पण तुमच्यासारखे लोक यांना बरोबरचा हक्क देऊन आमच्या डोक्यावर बसवायला बघताय. मी विचारतो कुठलं नातं निघून आलंय तुमचं यांच्या बरोबर? प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाचा नातेवाईक असू शकतो, बस फक्त त्यांच्यामध्ये प्रेम असायला हवं. शेटजी, केव्हापर्यंत या पुस्तकांच्या जोरावर शासन चालवणार तुम्ही? आता तर स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी पुरुषार्थ करावा लागेल, स्पर्धा करावी लागेल. जी पुस्तकं तुम्ही त्यांना वाचायला देत नाहीत त्याचा श्राप देऊन त्यांना गुलाम बनवून ठेवू शकत नाही तुम्ही. आता तर तोच पुढे येईल जो जिंकेल. आणि ते लोक तुमच्यापेक्षा चांगले आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखता. तुम्ही पसरलेल्या काट्यांच्या वाटेवर चालून आपल्या पायांना रक्त बंबाळ करून घेऊन आपल्या जीवनाचा प्रवास करतात ते लोक. एकदा
फक्त एकदा त्यांचं आयुष्य तुम्ही जगून बघा, तेव्हा तुम्हाला कळून येईल त्यांचं आयुष्य किती कठीण आहे ते. आंबेडकर गुरुजी, कीड पडतील तुम्हाला कीड. अरे कसं माणूस आहे तुम्ही, वर्षाला तरी घाबरा. तुम्ही त्या लोकांसारखं जगाय सांगताय त्यांच्या सावलीपासून आम्ही लांब पळतो. तुम्हाला ठाव आहे ते असं का जगत आहेत, त्यांच्या मागच्या जन्माचं पाप आहे ते. अहो तुम्ही तर तुमच्या देवाला सुद्धा तुमच्या सारखंच बनवून टाकलं हो. तोही अगदी तसाच विचार करतो जसं तुम्ही करता काय. सत्य तर हेच आहे की देवाने प्रत्येक माणसाला फक्त माणूस बनवलंय. उच्च नीच जात पात हे सगळं तुमच्या समाजाने दिलंय. एक गोष्ट समजून घ्या शेटजी, जर तुम्ही या जातीच्या धरीला भरण्याचा प्रयत्न नाही करणार तर ते लोक तुमच्यापर्यंत शिडी लावून पोहोचून जातील आणि तुम्ही त्यांना कितीही पाडायचा प्रयत्न कराल ते लोक तरीही वर येतील आणि तुम्हाला हटवून तुमच्या जागेवर बसून जातील. म्हणून त्यांना पाडायचं नाही, वर उचलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या जागा देखील शाबूत राहतील आणि त्यांनाही त्यांच्या हक्काची जागा मिळेल. आंबेडकर, आज आणि आताच्या आता तुम्हाला जातीतून बाहेर करत आहोत. माझी आणि तुमची जात कधीच एक होऊ शकत नाही. आडंबरांच्या परंपरांचा मोठा आवाज करणारा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा कधीच एक होऊ शकत नाही, कधीच नाही. मंगेश, गुरुजी असं ऐकणार नाही ज्यांना जातीमधून बाहेर करावंच लागेल. भीमाबाई, म्या भीमाला म्हणलं होत की तू शिकाया जा, पण ह्यू शिकाया गेलायच नाही शाळेत. भीमनं आपल्या बाबाचं म्हणणं नाही ऐकलं, पण या गोष्टीचं मला जरा भी दुःख नाही झालं, नाही तरास. पण बरं वाटलं की माझा मुलगा शाळेत गेला नाही. आज मी हे भी शिकलो की प्रत्येक लढाईचा शेवट हारणं किंवा जिंकणं नसतो, उलट खूप लढायांमध्ये जर योग्य वाट मिळाली तर वळण घेतलं पाहिजे. भीम, जेव्हा तू जन्माला आलता ना तेव्हा एक ज्योतिषी मला बोलला होता की तुमचा भाचा लई समजूतदार असेल. मला वाटतंय आज त्यांचं बोलणं खरं होतंय. मला माहित नाही आत्या की ज्योतिषानं काय सांगितलं होतं आणि त्याचं म्हणणं किती खरं आहे, पण म्या फक्त माझं बाबा आणि आईचं म्हणणं आठवूनच निर्णय घेतो. भीम, बरं एक सांग की अशी कोणती गोष्ट होती की तू शाळेच्या दरवाजापर्यंत जाऊन थांबला? आईची एक गोष्ट आठवली. माझं बोलणं कोणतं? आई तूच तर म्हणली होती ना की आपल्या जातीसाठी भुकेपेक्षा कोणतीच लढाई मोठी नाही.
जर आज मी विद्यालयाच्या आतमध्ये गेलो असतो तर आपण समदे मिळून एक भुकेची लढाई हरलो असतो. तर मग मी आपल्या आईला काय तोंड दाखवलं असत? मग आईने विचार केला असता की तिचं पोरग एक छोटीशी गोष्ट नाही समजू शकलं.